विधिमंडळ हे चोर मंडळ शिवगर्जना यात्रेच्या निमित्ताने कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या खासदार संजय राऊत यांचा शिंदे सरकारवर घणाघात। संजय राऊत यांच्या चोर मंडळ वक्तव्यावरून विधिमंडळात गदारोळ। राऊत यांच्या विरोधात विधिमंडळ सभागृहात हक्कभंग आणण्याची मागणी। उद्धव ठाकरे यांच्या शिवगर्जना यात्रेला प्रत्युत्तर देण्यासाठी राज्यात शिवसेनेची शिवधनुष्य यात्रा। अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर शिवसेनेकडून राज्यभरात निघणार शिवधनुष्य यात्रा। नृत्यांगना गौतमी पाटील हिचा खासगी व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यावर तात्काळ कारवाई करण्याबाबत पोलीस प्रशासनाला पत्र। महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची माहिती। आपण जनतेसोबत गद्दारी केली, आपण गद्दार आहात, एका डाकूबरोबर गेलात। धाराशिवमध्ये एका वयोवृद्धानं आमदार बच्चू कडूंना झापलं। संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। द स्ट्रेलेमा संस्थेच्या एक्झिट पोलनुसार कसब्यामध्ये महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर विजयी होण्याचा अंदाज, तर चिंचवडमध्ये रिंगसाइड रिसर्च या संस्थेच्या एक्झिट पोलनुसार भाजपच्या अश्विनी जगताप यांचा विजय होण्याची शक्यता। कोरेगाव पार्क भागात मतमोजणीमुळे बुधवारी सकाळी 11 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी गुरुवारी मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वाहतूक व्यवस्थेत तात्पुरता बदल। वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, वाहतूक शाखेचं आवाहन। बलात्काराचा आरोप असलेला आणि भारतातून फरार झालेल्या स्वामी नित्यानंदानं स्थापन केला काल्पनिक कैलासा देश। देशाची राजदूत म्हणून नित्यानंद याची शिष्या विजयप्रिया हिचा संयुक्त राष्ट्र परिषदेत प्रवेश। घरगुती आणि कमर्शियल सिलेंडरच्या दरात वाढ। घरगुती गॅस सिलेंडर 50 रुपयांनी तर कमर्शियल गॅस सिलेंडर 350 रुपयांनी महागला। घरगुती गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांना 1103 रुपये मोजावे लागणार। रिझर्व्ह बँकेकडून 2000 रुपयांच्या नोटेची छपाई बंद। आता ATM मध्ये 2000ची नोट मिळणार नाही। ATM मधून 2000 रुपयांच्या नोटेचं कॅलिबर काढण्याचं काम सुरू। कांदा आणि लसणाच्या पिकाबरोबर शेतकऱ्यानं पेरली खसखस, मात्र अफूची शेती केली म्हणून पोलिसांकडून कारवाई। सर्व रोपं हस्तगत करून शेतकऱ्याला घेतलं ताब्यात। पुरंदर तालुक्यातील सुपे गावातील प्रकार।